भाऊ नमस्कार। नमस्कार, आपलं नाव सांगा। विशाल शिश्राव राणी। गाव? बहिरगाव। तालुका? कन्नड। तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद। बरं, आपण जी वेलकम सेटची गावरान वरायटी लावलेली, कोणती वरायटी लावलेली आहे? ललित। ललित, बरं, लागवड कधीची आपली? 25 मे। 25 मेची। आता तुमचा माल चालू झाला, किती तोडे झाले आहेत? 3 तोडे झाले। 3 तोडे झाले। बरं, तुम्हाला आता ललितच्या बाजूला तुम्ही दुसऱ्या बी एखादी वरायटी लावलेली? हो, ललित दुसरी वरायटी लावलेली। त्या व्हरायटीमध्ये आणि ललितमध्ये तुम्हाला फरक काय वाटला? बरं, फरक फळे एक समान। हां, फलधारणा बी चांगली आहे। हां, रोगप्रतिकार क्षमता जास्त। बरं, मार्केटला बी थोडा जास्तीच वर उठाव। बरं काका, तुम्हाला असं म्हणणं होतं की आता जे आपल्याकडे फळमाशी प्रादुर्भाव चालू आहे, फळमाशीला वगैरे कसं काय वाटलं तुम्हाला दुसऱ्या कंपनीच्या व्हरायटीपेक्षा? हे चांगलं आहे, याला फळमाशी म्हणजे कमी प्रमाणात आहे। कमी प्रमाणात आहे? हो। आणि क्वालिटी कसं काय मार्केटसाठी? क्वालिटी एकदम भारी, क्वालिटी चांगली। बरं, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता? बरं, सेटिंग वगैरे जी आहे आपल्या प्लॉटवर, तर म्हणजे व्हरायटीबद्दल तुम्ही समाधानी आहेत का भाऊ? समाधानी आहेत। समाधानी आहेत। बरं, आपल्यासोबत रावसाहेब भाऊ आहेत, नर्सरीचे मालक। भाऊ, तुम्हाला ललितबद्दल काय वाटतं? बरं, आता आपण प्लॉट पाहिला बहिरगावमधला। हां, प्लॉट पाहून सध्या ते चांगलीच आहे, उन्हाळ्यात पण होता बहिरगावमध्ये। बरं, सेटिंग चांगली आहे, संख्या चांगली त्याला, आणि खाली माल चालू असताना सुद्धा वरती शेंडा फ्रेश आहे। हां हां, वरती माल अजून पकडतच आहे। बरं, अविनाश भाऊ बळीराजा रोपवाटीचे मालक आहेत। भाऊ, काय वाटतं भाऊ, तुम्ही आता प्लॉट पाहिला? चांगली व्हरायटी सर, चांगली व्हरायटी जर पाहिलं आपण तर दुसऱ्या व्हरायट्यांपेक्षा थोडंफार मालाची हे पण जास्त आहे, आणि व्हरायटी पण चांगली आहे, सेटिंग पण व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे। बाजूला नामांकित कंपनीची व्हरायटी लागलेली, तिच्यामध्ये खूप फरक आहे, थोडासा फरक आहे। बरं, आपल्यासोबत संतोष भाऊ आहेत, त्यांनी पण स्वतः लागवड केलेली आहे ललितची। भाऊ, तुमचा प्लॉट पण लावलेला आहे आता, आणि काय वाटतं तुम्हाला? बरं, रेटमध्ये व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे? रेटमध्ये बी चांगलं आहे, आणि म्हणजे दुसऱ्या मालापेक्षा 1-2-3 रुपयाने तो शिल्लक विकते। शिल्लक विकतो? आणि फळाची साईज कसं काय? साईज पण मस्त आहे, आणि म्हणजे कडकपणा चांगला आहे त्याच्यात, फळामध्ये कडकपणा चांगला आहे, म्हणजे व्यापाऱ्यांची पसंती चांगली। शेतकरी बंधून आपण पाहू शकता की दादांची सेटिंग चांगली आहे, खालून तर वरपर्यंत मालाची साईज पण चांगली झालेली आहे, आणि रोगाला संचिल अशी व्हरायटी आहे वेलकम सेटची ललित।